पोलीस हे नेहमी आपले कर्तव्य बजावतच असतात. आपले कर्तव्य बजावत असताना 3 दिवस अथक प्रयत्न करून तामिळनाडू राज्यातील गुन्हेगार असलेला आरोपी मोहन उर्फ मोहन गोविंदम सुंदरम वय 24 वर्ष राहणार तामिळनगर मेन स्ट्रीट तंदीमार पेठ चेन्नई राज्य तामिळनाडू या आरोपीचा शोध घेण्यासाठी बिबडेवाडी पोलीस स्टेशन येथे आले. CDR व SDRचे तांत्रिक विश्लेषण करून पोलीस आयुक्त पुणे शहर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे व पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव बिबडेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली व पथकाचे अधीक्षक GD घावडे व टीमने यांनी या गुन्हेगाराचा शोध घेऊन त्याला चेन्नई पोलीस राज्य तामिळनाडू यांच्या ताब्यात दिले. C1 फ्लावर बाजार पोलीस स्टेशन चेन्नई राज्य तामिळनाडू यांच्याकडील गुन्हा RK नगर पोलीस स्टेशन राज्य तामिळनाडू यांच्याकडील गुन्हा 457-380 अशा दोन्ही गुन्ह्यांमधील 1,50,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गेलाय. याबाबत पुढील तपास चेन्नई क्राईम टीम करीत आहे. तरी पोलिसांना या गुन्हेगाराला सापडवण्यात यश आले असून आता याबाबत पुढील तपास सुरू आहे. चेन्नई पोलीस यांनी माननीय पोलीस कमिशनर सर पुणे शहर डॉक्टर व्यंकटेशन सर यांना चेन्नई येथील एक मोहन सुंदरम नावाचा आरोपी हा तेथे 2 रॉबरी घरफोडी आणि एका मर्डरमधला फरार आरोपी पुण्यामध्ये येऊन लपून बसला आहे अशी माहिती दिली. त्यानुसार माननीय CP सरांनी नंतर माननीय जॉईंट CP श्री बोडके सर माननीय ॲडिशनल CP श्री फुलारी साहेब आणि आमच्या विभागाचे झोनचे माननीय DCP गायकवाड सर ACP मिलिंद पाटील सर यांनी आम्हाला टीम बनवून सदर आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाआधारे शोध घेण्यासाठी सूचना दिल्यावरून आमच्या API श्री गावटे साहेब आणि त्यांच्या टीमने 3 दिवस सर्व तांत्रिक माहिती आणि स्थानिक बातमीदार यांचा वापर करून कसोशीने शोध घेऊन आरोपी मोहन सुंदरम याला ताब्यात घेतलेलं आहे व चेन्नई पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी दिलं आहे. त्याच्यावर 2012 सालच्या मर्डरचं एक वॉरंट त्यानंतर आत्ताचे 2.5 करोड किमतीचे रॉबरीचे 2 गुन्हे आणि 1 घरफोडीचा गुन्हा त्याच्यावर दाखल असून तो सर्व गुन्ह्यामध्ये फरार आहे. त्याला ताब्यात घेऊन चेन्नई पोलीस पुढील तपास करत असून तिकडे रवाना होत आहे. दक्ष पोलीस न्यूज साठी प्रतिनिधी फिरोज शेख पुणे.